पुढे ना गोलंदाजी मार्कवर हर्षद, स्ट्राइकला फलंदाज वेगी, हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न करतो, चेंडू हवेत यायला, मिड ऑफचा शतक कोणी चूक करत नाही, फलंदाज आणखीन एक विकेटचा पताने ते. ठाकरे आता मात्र मैदानावर येतोय, पाचव्या क्रमांकावर येतोय. आता इथून मात्र महेश ठाकरेला आता मात्र जर संघाला विजय जिंकून देत विजय प्राप्त करून देत असेल तर इथे मात्र आक्रमक फलंदाजी आणि आपलं विकेट शाबूत ठेवून फलंदाजी करावी. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं इथे दापोडे संघाने, ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी करतो इथं मात्र गोलंदाज हर्षद. बघितलं तर आपण बघितलं तर अपयशी ठरला, तर धावबाद झालं तर म्हणा गोलंदाजी खूप सुरेख करताना दिसतो हर्षद. हर्षद गोलंदाजी मार्गवर स्ट्राइकला फलंदाज आपण बघतोय, ऋषभ दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे आपण सलामीची जोडीतला फलंदाज हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवरकडनं मारा करतोय. फाईन लेग सर्कलमध्ये लेग गली पण आपण सर्कलमध्ये बॅट स्क्वेअर लेग सर्कलच्या बाहेर मिड ऑन मिडविकेट सर्कलमध्ये आहे. हा चेंडू लॉफ केलाय चेंडूला, चेंडू हवे द्यावायला आणि लॉंग ऑनचा शतक कोणती चूक करत नाही, दिनेश कोणती चूक करत नाही, आणखी एक विकेटचा पतन. थँक्यू डीजे मास्टर. चला दापडे संघ वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतो, राजन जरा एकत्र येऊ देऊ नका खेळाडूंना, प्लीज थोडं सहकार्य करा राजन. कारण का विकेट आपण बोलतो हॅड्रिकच्या उंबरट्यावर आहे, पैसे तर या स्पर्धेतील अजून एक हॅड्रिकची नोंद करतोय का बघा. एक हॅड्रिक झालेले विशाल म्हात्रेचे आपण बघितले तर पहिल्या दिवसात, आजच्या दिवसात पैसा हॅड्रिक पूर्ण होते आणि विकेट हॅड्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइकला फलंदाज वन मॅन आर्मी आपण बेतर महेश ठाकरेला आता काहीतरी करावं लागणार आहे. आता फलंदाज होतो आपण सहाव्या क्रमांकाला किरण हर्षद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवरकडे मारक होतोय. हा चेंडू ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट हॅड्रिक या स्पर्धेतील दुसरी हॅड्रिक पूर्ण करतोय आणि हर्षदला मात्र इथे 500 रुपयाचा पारिश मिळणार आहे. डीजे